उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। उत्तमनगर येथे सकाळी 6 वाजेच्या सुमारास एका घरात स्फोट होऊन कुटुंबातील 3 जण जखमी झालेत। त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा स्फोट मोबाईलचा झाला असावा असा अंदाज असला तरी त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळाली नाहीये। पोलीस त्या संदर्भात अधिक तपास करतायत, मात्र या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचं नुकसान झालंय। घरातील काही साहित्य जळून खाक झाले। स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की यामुळे घराबाहेर गाड्यांच्या काचा फुटल्यात, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या, यामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली। या घटनेतील तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावं आहेत। अंबड पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका का आणि कसा झाला याचा अधिक तपास सुरू आहे। साधारण सुमारे सकाळी 6 ते 6:30 दरम्यान आम्ही झोपले असताना खूप अचानक जोरात आवाज आला, तर आम्ही बाहेर येऊन बघितले तेव्हा इकडे समोरच्या घरात स्फोट झाला। तर त्या स्फोटचं कारण काय होतं ते आम्हाला काही माहीत नाही। त्यात आमच्या बंधूंच्या गाडीची काच गेली, या गाडीची काच गेली, मंदिरापर्यंत काचा गेल्या, समोर बेलेकर डॉक्टर आहे त्यांची पण काच फुटली, आणि 3 माणसं होते घरात तर त्यांना खूप जखमी झालेले आहे। आता आम्ही त्यांना रुग्णालयात ॲडमिट केलेलं आहे, गॅलरी हॉस्पिटलला। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन अव्हाड, नाशिक।